हॅलो बाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिभा अनबॉक्सिंग अँड ब्लॉग चॅनलवर आज आहे दिवस संक्रांतीचा आई आधी घरातील सं म्हणजे देवांच्या पुढं बसून घेत आहे मी आलेली आहे माहेरी त्यामुळं यावेळेस मी माहेरलाच आहे संक्रात्रीच्या दिवसामध्ये कारण आमच्या गावाकडील आहे यात्रा यात्रा म्हणजेच कायरा आहे आमच्या गावाकडचं आणि आमच्या गावाकडं क जागृत देवस्थान असल्यामुळं सगळ्या मुली वगैरे तिथं त्या काय कायऱ्याला येतात त्यामुळं मग मी होते इथंच तर मग मी थांबली कारण मी सवासनी घालायला आले होते त्याच देवीच्या तर आज आहे संक्रात्रीचा दिवस मग पहिल्यांदा आई देवापुढं बसून घेणार आहे आणि देवापुढे बसून घेऊन आम्ही अशाच रीतीने मग ह्याच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे निघणार आहोत आईच्यानंतर माझी छोटी बहीण जी जिचं की पहि नवीन पहिली संक्रांत आहे वौसा आलेला आहे तिला मग ती इथंच होती ह्या दिवसामध्ये तर मग तिनं ती वसून घेणार आहे आणि त्यानंतर आता मी ओसत आहे घरातील देवांना घरातील देवाला वसून घालायच्या बाहेर तुळशी वृंदावनाला वसून घेणार आहोत आणि तुळशी वृंदावना वृंदावनाला वसून घेतल्याच्या नंतर मग आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे निघणार आहोत कारण घरातूनच ओसून निघतात असं म्हणतात त्यामुळं आम्ही घरात दिवसून घेतलेलं आहे सो आता झालेलं आहे माझ्या पण माझं पण अशा रीतीने ओसून म्हणजे चालूच आहे सगळं आणखीन ठेवायचं वगैरे बाकी आहे सो चला तर मग आता निघूया बाहेर तर अशा रीतीने आम्ही पोहोचलेला आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये त्याच्यासोबतच तिथं आहे बाळूमाची मूर्ती म्हणजे खरं तर हे बाळूमामाचं मंदिर आहे तिथंच विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे सो सगळ्या आम्ही या ज्या साईडला राहतो तिथल्या सर्व बायका इथं येतात ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मग आम्ही गेल्याच्या नंतर कारण आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता एक एक, एक, एक जणांचं उरकेपर्यंत आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त उशीर झाला होता तर गर्दी पण खूप कमी झाली होती अडीच पाहुणे तीन वाजले होते घरून जायलाच त्यामुळं गर्दी जास्त नव्हती बायका थोड्याशा कमी होत्या आणि ज्या दोन तीन बायका होत्या ते व्हिडिओ शूटिंग चालू असल्यामुळं आताच येत नव्हत्या हे आमच्या पिल्लूला बघा मध्ये मध्ये चालायचं असते बाहेर येते बघती कोणाला बघती काय माहिती येऊन आणि अशा रीतीने आई अगोदर बसून घेईल आणि काय माहिती त्या दोघी तिघीजणी बायका आता येत आहेत आतमध्ये त्यांना अगोदर वाटलं वाटतं की नाही का म्हणजे कशाला जायचं म्हणून पण आल्या नाहीत सो आता चला आम्ही अशा रीतीने लाईन बाय लाईन ओसून घेणार आहोत सगळेजण विठ्ठल रुक्मिलीला ओसून घालायच्यानंतर नंतर तुम्हाला पण माहितीच असेल तुमच्याकडे पण असेल संक्रांतीचा सण ज्यांचं लग्न झालेलं असतं त्या बायका ह्या हे ओसण्यासाठी जात असतात तर शारीतीने आईने बहिणीने वसून घेतलेला आहे आणि आता मी विठ्ठल रुक्मिणीला वसून घेणार आहे म्हणजे रुक्मिणीला वसून घेणार आहे तुमच्या इकडं कुठल्या मंदिरात जातात वोसण्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच आमच्यासारखं एकमेकींना म्हणजे बायकांना पण एकमेकींना तिळगुळ देऊन वगैरे ओसता का हिचं नवीन लग्न झालेलं आहे तर आमच्या इकडं ज्या वर्षी पहिल्या वर्षी लग्न झालेलं असतं त्या वर्षी ते जे नारळाचं खो म्हणजे खोबळा असतो ना खा खाखंड त्यांनी ओसतात म्हणजे जसं आता लग्न झाल्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी वगैरे आपण जसं हाताने देतोच तसं प्रकारे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते त्या बायका पहिल्या वर्षी फक्त त्या खोबळ्यानी वसतात आणि आता चरित्रेने मी आईला वगैरे वसून घेणार आहे तिळगुळ घ्या गुडगोड बोला सर्व झालेलं आहे आता आई पण मला वसून घेणार आहे ते काय असं म्हणतात रामाचं पाटव शिताबाईला नेसवा आणि ते तांदळानी ववसा असं म्हणतात आणि अशा रीतीने आम्ही बसून घेतलेला आहे हे आहे मंदिराचा परिसर जास्त गर्दी नव्हती उशिरा गेल्यामुळं बाळूमामाचं मंदिर असल्यामुळे सगळीकडे जास्त बाळूमामाच्याच मूर्तीचं वगैरे आहे तरी हो त्या चार पाच बायका असो आता माहीला पण सर्वांचं बघून असं होतं की मला पण तसं करायचं आहे तुम्ही सर्वजण कसं करताय मला पण तुला द्यायचंय म्हणून मला पण कुंकू लावायचं आहे मला पण सगळं करायचंय म्हणून ती करत होती आता तिचं म्हणणं की नाही तो नाही मी पण करणार आहे म्हणून मला कुंकू लावती ती अशा रीतीनं ती तिच्या प्रमाणासारखं झालेलं आहे आणि आता माझ्या पिल्लूला तिळगुळ दिलेले आहेत मी चला तर सिस्टरला पण तिळगुळ देऊया तिळगुळ घ्या हो गडगड बोला आणि तिनं पण मला ती चालले चाललेले आहेत तुम्ही म्हणत असाल का मला आम्हाला काही दिसत नाही का सगळ्या गोष्टी सो अशा प्रकारे आता बायकांना वगैरे वसनं वसणं चालू आहे कारण सर्व ज्या बायका आहेत त्यांना म्हणजे ज्या होत्या त्या तेवढ्यांना आम्ही ओसून घेतलेला आहे एक 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 करू तर अशा रीतीने आमचा हा संक्रांतीचा दिवस झालेला आहे आणि आमच्या इथं संक्रांत्रीला पुरणपोळी असते मी मागच्याही वर्षी सांगितलेलं आहे मागच्या वर्षी मी शास्र। सासरी सासरी सासरचं ब्लॉग टाकलेला आहे या वर्षीचा आहे तो माहेरचा ब्लॉग आहे तर अशा रीतीने आमचा संक्रांत्रीचा दिवस हा छानपैकी झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मस्तपैकी आणि आमच्या इथं जोपर्यंत हे उसून येत नाहीत तो वगैरे तोपर्यंत उपवासच ठेवलेला असतो आता घरी गेल्यानंतर मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण करूया तर इथे एक देवी पण आहे तिला पण ओसून घेऊया चला अशा रीतीने आमचा संक्रांतीचा दिवस झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय